आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ईशा आणि अरुंधती बोलत असतात. अरुंधती ईशाला जे काही आहे ते खरं सांगते आणि आता प्रश्न दोघांचा नाहीये तिघांचा आहे. यात संजना पण आहे. मी जरी त्यांची बायको नसली तरी तुमची आई नेहमीच असणार आहे. तेव्हा तू आई आप्पांची काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्यायची असं अरुंधती बोलते. तेव्हा मग तुझ्या जागी आम्ही संजनाला कसं बघायचं असं ईशा विचारते. तेव्हा असं नाही होणार, अनिरुद्ध तिला इथे नाही आणणार असं अरुंधती बोलते आणि भावूक होते. मी फक्त या घरातून जाणार आहे, तुमच्या आयुष्यातून नाही असं बोलत मला समजून घे असं ती तिला सांगते आणि तिथून निघून जाते. इथे अभि खोलीत एकटा असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तो आठवत असतो. तेवढ्यात अरुंधती तिथे येते, त्याला दूध देते, त्याची चौकशी करते. बरं वाटतंय का म्हणून त्याला विचारते. तेव्हा साखरपुडा आहे, तू छान दिसला पाहिजे असं अरुंधती त्याला बोलते. तेव्हा इतकं काही घडलं आहे ना की सगळं स्वप्नासारखं वाटतंय आणि तू अंकिता सोबत बोलली नसती तर ती इथे आलीच नसती असं अभि बोलतो. यावर झालं ते चांगलं झालं. आमच्या घटस्फोटाच्या आधी तुमचा साखरपुडा होतोय, मला खूप आनंद होतोय असं अरुंधती बोलते आणि भावूक होते. या सगळ्यातून तू काहीतरी शिक, अनघाला सांभाळ, तिच्याशी खोटं नको वागूस, प्रेम कायम ठेव. सोपं नसतं एका घरात 24 तास राहणं, तिला जप. तू आणि अनघा या घराचा आधार व्हा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला हाक आता नाही द्यायची असं बोलत अरुंधती रडते. अभि तिला जवळ घेतो. दुसऱ्या दिवशी पाडव्याची तयारी सुरू असते. सगळे छान नटलेले असतात, गुढी उभारत असतात, आप्पा गावी गेलेले असतात, तात्यांची तब्येत बरी नसते. अरुंधती सुद्धा गुढीची पूजा करते. तेवढ्यात यश सगळ्यांचा सेल्फी घेत असतो. तिथे संजना येते, तिला बघून सगळ्यांचा चेहरा पडतो. ती आत येते, सगळ्यांना हॅलो करते आणि गुढी खूप छान दिसते असं बोलते. तेव्हा अरुंधती तिला पूजा करायला सांगते. ती पूजा करते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, तू तुझ्या घरी गुढी का नाही उभारलीस असं आजी संजनाला विचारते. तेव्हा अनिरुद्धची धावपळ झाली असती ना असं बोलत ती अरुंधतीला टोमणे मारते आणि तिचा या घरातला शेवटचा पाडवा आहे असं बोलते. नक्की काय घडणार येणाऱ्या भागा जाणून घेण्यासाठी बघत राहा आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.